वज्रधारी न्यूजच्या विश्वसनीय बातम्या आता मिळतील तुमच्या व्हॉट्सअपमध्ये. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा हा नंबर. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. घरच्यांनी नाकारले, पालिकेने हटकले, 2 रात्री उपाशी पोटी स्मशानात काढल्या, कोरोनाने दाखवली माणसाची खरी औकात. हातावर क्वारंटाईनचा शिक्का असणाऱ्या एका इसमास घरच्यांनी नाकारले, स्वतःच्या बायका पोरांनी घरात घेतले नाही. नगरपालिकेने हात वर करून तहसील कार्यालयाकडे बोट दाखवले. अखेर सदर इसमास स्मशानाने थारा दिला. 2 दिवस उपाशी पोटी स्मशानातच राहावे लागले. तिथूनही मुक्काम हलवण्याची वेळ आली. तिथूनही काही लोकांनी हाकलून दिले. तिथून दुसऱ्या स्मशानात मुक्काम हलवण्याची वेळ सदर इसमावर आली. अखेर 3रे दिवशी पालिकेने एका शाळेत सोय केली, पण तिथेही वीज नाही, पाणी नाही, अंथरूण आहे तर पांघरूण नाही, अशी भयंकर स्थिती आहे. नातीगोती, माणुसकी यावरचा विश्वास उडवणारी ही घटना घडली खानापूर तालुक्यातील विटे शहरात. मूळचा विट्याचाच असलेला एक हातमाग मजूर गेली 6-7 वर्षे इचलकरंजी येथे हातमागावर काम करत होता, पोट भरत होता. कोरोनाची महामारी आली आणि सगळं कामच ठप्प झालं. त्या परक्या गावात राहण्यापेक्षा सदर व्यक्तीने गड्या आपला गावच बरा असं म्हणत गावची वाट धरली. रेल्वे रुळाच्या मार्गावरून तो कुंडल आणि कुंडल ते विटा असे जवळपास 70-80 किलोमीटर चालत आला. विट्यात येऊन बहिणीकडे गेला. बहिणीचे हातावरचे पोट, तीच दुसऱ्याची धुनी भांडी करून पोट भरते. तिने त्याच्या बायका मुलांना कळवले. पत्नी आणि मुलांनी त्याला घरात घ्यायला नकार दिला, कारण गेली 7 वर्षे याचा आणि कुटुंबाचा संबंध नव्हता. करणार काय, कुठे राहायचं आणि कुठे जायचं हा यज्ञ प्रश्न समोर होता. अखेर मार्केट कमिटीच्या पाठीमागे असणाऱ्या स्मशानात एक रात्र काढली. तिथेही कुणीतरी हटकले. तिथून दुसरी रात्र लिंगायत समाजाच्या स्मशानात काढली. नगरपालिकेकडे विचारणा केली असता त्यांनी हात झटकत तहसील कार्यालयाकडे बोट दाखवले. त्यामुळे सदर व्यक्तीस 2 रात्री स्मशानात झोपावे लागले. 3रे दिवशी नगरपालिकेने दखल घेत त्याची एका शाळेत सोय केली. गेले 2 दिवसापासून हातावर पोट असणारी बहीणच डबा पाठवते. संवेदनशील मनाला हादरून सोडणारी ही घटना आहे. 2 दिवस झालं मला येऊन, मग काय राहण्यामाण्याची काय सोय नव्हती. बरं, कुठून आला तुम्ही? मी इचलकरंजी ते विट्यापर्यंत चालत आलो रेल्वे रोडनं. मग दोन मुक्काम पडले माझे. रेल्वे स्टेशन एक मुक्काम पडला आणि एक आळसून मध्ये पडला. त्या टायमाला रेल्वे स्टेशन तिथं कर्मचाऱ्यांनी त्यांनी मला जेवण दिलं. परत आळसूनमध्ये आल्यानंतर एका बाईने मला जेवण मागितलं आणि तिथे जेवण तिथे शाळेत झोपलो. परत इथं विटत आल्यानंतर स्मशानभूमीत एक मुक्काम पाडला. तिथं काय राहून देणार म्हणून इकडं ह्या स्मशान खानापूर रोडला स्मशानभूमीत मुक्काम पाडला. परत आज दुपारी माझी सोय केली नगरपालिकेत. तुम्ही नगरपालिकेत पहिल्या दिवशी गेलं होतं? आल्या मी पहिला पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनमध्ये विचारलं तुम्ही कुठून आला. मी म्हटलं इचलकरंजीवरून आलो म्हटलं चालू. मग त्याने म्हटले नगरपालिकेत जावा. नगरपालिकेत गेल्यानंतर नगरपालिकेत म्हटले की मी पहिला दवाखान्यात जावा. मग दवाखान्यात गेल्यानंतर तिथं चेकिंग केलं, चेक वगैरे केलं मला आणि शिक्का हातावर मारला. तिथून नगरपालिकेत आलो तर माझी अवस्था करा म्हणून सांगितली. तर नगरपालिका म्हटली आमच्याकडे काही व्यवस्था नाही, तरी पण सांगतो तुम्हाला. तहसील ऑफिसकडे पाठवलं का? हा, तहसील ऑफिसला पाठवलं तर ते म्हटले आमच्याकडे ही काही सोय नाही, ते तुम्ही नगरपालिकेकडे जावा आणि तिथे सोय बघा विचारावं. मग नगरपालिकेत गेल्यानंतर ते नाहीत म्हणतो. 2 दिवस स्मशानात काढलं जेवायला मिळालं का तुम्ही? काही नव्हतं, कारण संध्याकाळी आम्हाला जेवण आमच्या बहिणीने भाऊजीने आणून दिले आम्हाला. काल परवा दिवशी? परवा दिवशी. हा, आणि काल पण आणून दिली. परत आमची बहिणच आणून देती. दुसरं काय? ओके. आता काय लाईट आहे का? लाईट नाही. पाणी? पाणी काय भाऊजी आणून देते आमचं प्याला. इथं पाणी सोय नाही? पाणी सोय नाही. लाईटची पाणी काय सोय नाही. कोरोनाने माणसाला माणसाची नात्या गोत्याची खरी औकात दाखवून दिले हे मात्र कुणालाही नाकारता येणार नाही.
निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.